जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲम्ब्युलन्स मध्ये बसून गुवाहाटीला कसे आले हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहीत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। ते पाचोऱ्यामध्ये बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी शिंदे गटाचे आमदार आपल्या सोबत कसे आले याबाबत माहिती दिली। राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्या सोबत जायला खूप अडचणी आल्या। ते अक्षरशः ॲम्ब्युलन्स मध्ये बसून आले। तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहित आहे ते कसे आले याची थोडक्यात माहिती दिली। आमदार किशोर पाटलांनी आग्रह केला अधिवेशनाला आलोच पाहिजे। आमदार गिरीश महाजन आपला खेळाडू माणूस आहे, सर्व खेळ खेळणारा माणूस आहे, परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली। तर आम्ही धाडसाने निर्णय घेत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याचा प्रयत्न केला। आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत। अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय होत आहे। 30,000 पाणी पुरवठा योजना मंजूर करणे हा देखील रेकॉर्ड आहे। सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही। सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्त्वाची आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिंदे आणि भाजप सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्याची हवा गेली असल्याची टीका केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमानंतर बोलताना म्हटलं की शरद पवार हे मोठे नेते आहेत, मात्र आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत, महाराष्ट्राचे जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं आहे। पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस हा राज्याचा मुख्यमंत्री झालाय, याचा अर्थ आपण समजून घ्या। या सर्वांना त्या ठिकाणी पोहोचण्याचं जाण्याचं कुठलेही निर्बंध नाही आणि म्हणून सगळ्यांना वाटतं हे आपलं सरकार आहे आणि त्यामुळे सर्व समाज बांधव सगळे समाज घटक त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही नक्की केल्याशिवाय राहणार नाही। मला या ठिकाणी आपल्याला हेही सांगायचं आहे, आपल्या राज्याला केंद्राची देखील भक्कम पाठिंबा पाठबळ त्यांनी दिलं आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील। आम्ही जेव्हा सरकार स्थापन केलं त्यावेळेस मी आणि देवेंद्रजी होतो, त्यांनी सांगितले राज्य केस आणि म्हणूनच आपल्याला एवढंच सांगतो की बडगुजर समाजाचं जे महाअधिवेशन झालेलं आहे काल आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपला समाज अशीच एकजूट आपण कायम ठेवा। एकजूट ही आपल्याला आपल्या ज्या काही समाजाच्या ज्या काही वेदना आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। ही एकजूट कायम ठेवा एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप अधिवेशनाला शुभेच्छा देतो। डोळ्यासमोर ठेवलं की त्याला कोणी पराभूत करू शकत नाही ते मी सांगत नाही कसे आले ते सांगू। गिरीश महाजन आणि मंगेशना माहित आहे ॲम्ब्युलन्स मग त्यांनी सांगितलं मी नाही। तब्येत खराब असताना पण त्यांची जिद्द आणि ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करत होतो। बाकी त्याच्यात मी जात नाही, ते आपण सगळ्यांनी तेव्हा सगळ्या एपिसोड या मीडियानी सगळं दाखवलं आहे, राष्ट्रीय नॅशनल इंटरनॅशनल सगळ्या मीडियावर आम्हीच होतो, बरोबर ना? त्या काळात आम्हीच सगळ्या बातम्या तुम्हाला दिल्या आणि त्याचमुळे एवढी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे कोण एकनाथ शिंदे, हा एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता होता, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच म्हणून काम करेल।